जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला दिसतच असेल आजचा विषय आपला काय आहे, स्मार्ट बचत स्मार्ट गुंतवणूक असा मंत्र आम्ही तुम्हाला देतो आहोत. म्हणजे काय, सगळ्यात आधी म्हणजे पैशाची बचत करणं म्हणजे एक प्रकारे गुंतवणूक करण्यासारखंच आहे, आणि मग ती स्मार्टरित्या करून कसे आपले पैसे आपण वाढवू शकतो हे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. करोडपती सगळ्यांनाच व्हायचं असतं, पैसे सगळ्यांनाच मिळवायचे असतात, आपले पैसे वाढवायचे असतात, पण म्हणजे नेमकं साध्य कसं करायचं हे स्मार्ट बचत आणि स्मार्ट गुंतवणूक या कार्यक्रमातून आपण बघणार आहोत. आणि आपल्याला कोण सांगणार की स्मार्ट गुंतवणूक कशी करायची, स्मार्ट बचत कशी करायची, तर आपले दोन तज्ज्ञ त्यासाठी आपल्याबरोबर आले आहेत. देवदत्त धनोकर गुंतवणूक तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत, त्याचबरोबर हिरंब कुलकर्णी जे गुंतवणूक तज्ज्ञ तर अर्थातच आहेत, सनदी लेखापाल आहेत, त्यामुळे कर बचत कशी करायची हे सुद्धा ते आपल्याला आणि स्मार्ट वे स्मार्ट पद्धतीने हे आपल्याला ते सांगतील. दोघांचंही खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. आपण असं करूया, स्मार्ट बचत आणि स्मार्ट गुंतवणूक असा आपल्याला हा आपला विषय आहे. तर स्मार्ट बचत म्हणजे काय आपण आधी देवदत्त सरांना विचारूया. सर, स्मार्ट बचत हा फंडा काय आहे? स्मार्ट बचत जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ बचत करण्याने आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही, तर बचतीच्या माध्यमातून आपल्याला चांगले रिटर्न सुद्धा मिळवणं शक्य आहे. आता इथे बचत आणि गुंतवणुकीतला फरक मी तुम्हाला सांगेन की बचतीमध्ये आपण प्राधान्य देत असतो की जोखीम ही कमीत कमी असली पाहिजे, आणि गुंतवणुकीमध्ये आपण काही प्रमाणामध्ये जोखीम घेत असतो आणि चांगले रिटर्न्स मिळवायचा प्रयत्न करतो. तर आता स्मार्टचं बचतीचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण इमर्जन्सी फंडसाठी एक ठराविक रक्कम बाजूला काढत असतो, तर ही जी रक्कम आपण आहे ही आपण बँक FDमध्ये ठेवू शकतो किंवा सेव्हिंग अकाउंट्समध्ये ठेवू शकतो. समजा तुम्हाला एक 2 लाखाचा इमर्जन्सी फंड बाजूला काढायचा आहे, तर तो सेव्हिंग अकाउंटला ठेवला तर तुम्हाला साधारण तिथे 3.5% रिटर्न्स मिळू शकतात. तर इतकी मोठी रक्कम सेव्हिंग अकाउंटला ठेवण्यापेक्षा तुम्ही त्यातील एक समजा 40,000-30,000 रुपये रक्कम जर का सेव्हिंग अकाउंटला ठेवलीत आणि उर्वरित रक्कम म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये जर ठेवलीत, तर गरजेला तुम्हाला ती रक्कम उपलब्ध होऊ शकते. साधारण 7% त्याला वार्षिक व्याज तुम्हाला मिळू शकतं, म्हणजे इथे तुम्हाला 3.5% मिळत आहे बचत खात्यामध्ये आणि इथे 7% मिळत आहे. म्हणजे ही जर एक उदाहरण तुम्ही पाहिलं तर इथे तुम्ही स्मार्टली बचत करताय ज्यायोगे तुम्हाला चांगले रिटर्नसुद्धा मिळत आहे. बरं, थोडक्यात म्हणजे हे अलीकडे आपल्या अनेक कार्यक्रमांमधनं आपले तज्ज्ञ आपल्याला सांगत आले आहेत, आणि तो नियम हा आहे की बँक खात्यामध्ये पैसे ठेवून देण्यापेक्षा लिक्विड फंडातनं खूप चांगला परतावा, म्हणजे बँक खात्यापेक्षा चांगला परतावा थोडक्यात म्हणजे मिळू शकतो. ते पैसे अर्ध्या दिवसात तुमच्या खात्यात परत येऊ शकतात, म्हणजे गरजेला ते पैसे तुम्हाला लगेच मिळू शकतात, आणि त्यामुळे लिक्विड फंडाचा पर्याय पैसे नुसतेच पडून ठेवण्यापेक्षा खूप चांगला आणि तुम्ही नक्की अवलंबावा असाच एक आहे. स्मार्ट बचत झाली, स्मार्ट गुंतवणूक. आता स्मार्ट म्हणजे जर काळाच्या पुढे म्हणजे काळाच्या पुढे राहून केलेली गुंतवणूक असं जर म्हटलं, तर ही काळाच्या पुढे जाऊन केलेली गुंतवणूक नेमकी कशी करणार आहोत? स्मार्ट गुंतवणूक, स्मार्ट म्हणजे आपल्याला काळाच्या पुढे पण काळाबरोबर आत्ताच्या काळामध्ये जी चाललेल्या आपल्याला जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यातला कुठला ऑप्शन जो काळाबरोबर आपल्याला परतावा देऊ शकतो या पद्धतीने बघणं आणि त्या पद्धतीने गुंतवणूक करणं. गुंतवणूक करत असताना प्रत्येकाची उद्दिष्ट असतात, त्या उद्दिष्टांप्रमाणे त्याने गुंतवणूक केली तर त्याला प्रत्येक गुंतवणुकीतनं परतावा चांगला मिळतो. हा एक सर्वसाधारण नियम झाला. पण ज्यावेळेला स्मार्ट गुंतवणूक म्हणतो त्यावेळेला आत्ताच्या काळाला अपेक्षित असणारी गुंतवणूक तुम्ही करणं आणि त्याच्यातनं तुम्हाला योग्य पद्धतीचा किंवा बाकी ऑप्शन्सपेक्षा चांगला परतावा मिळणं हे असतं. त्यामुळे स्मार्ट गुंतवणूक करत असताना सध्या गुंतवणुकीचा ऑब्जेक्ट न बघता सध्या आपल्याला चालणारी जी परिस्थिती आहे, आत्ता जी बाहेर असणारा काळ आहे, तो आपल्याला कशात गुंतवणूक करायला सांगतो हे बघणं महत्त्वाचं आहे. बरोबर, आणि म्हणूनच धनोकर सर तुम्ही जास्त सविस्तर ह्यात सांगू शकाल की अशी ज्याला आपण सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो अशी कोणती माध्यमं आहेत ज्यातून आपण स्वतःला स्मार्ट हा टॅग लावून घेऊ शकतो? अच्छा, जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करत असतो ना तेव्हा आम्ही नेहमी सांगत असतो की केवळ एकच तुम्ही बघू नका, तुमचं उद्दिष्ट कोणती आहे ते सुद्धा बघा, त्यांची विभागणी करा, म्हणजे शॉर्ट टर्म लाँग टर्म असे, आणि नंतर मग आपण पर्याय निवडू शकतो. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं ना तर म्युच्युअल फंडचं विविध पर्याय जे आहेत ते फायदेशीर आहेत. म्हणजे आता टॅक्स सेव्हिंगसाठी अनेक जण वर्षाखेरीला गुंतवणूक करत असतात, मग कुठेतरी घाईघाईने फक्त कर बचतीसाठी ती गुंतवणूक केली जाते,
असं न करता समजा आपण म्युच्युअल फंडच्या ELSS फंडमध्ये SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मदतीने दरमहा एक ठराविक रकमेची गुंतवणूक केली तर आपली गुंतवणूक विभागली जाते, त्यामुळे त्यातील जी जोखीम असते ती कमी होते, आपल्याला रिटर्न्स चांगले मिळतात आणि एकत्रितरित्या मोठी रक्कम भरायची जबाबदारी आपल्यावरती येत नाही. तर ही दक्षता जर आपण घेतली तर चांगले रिटर्न्स, मॅच्युरिटीला टॅक्स फ्री अमाऊंट आणि कर बचत असा बेनिफिट आपण याच्यामध्ये मिळवू शकतो. तर हा एक पर्याय असू शकेल जेव्हा तुम्ही म्हणाल तसं स्मार्टचा टॅग आपण लावू शकतो. किंवा दुसरं म्हणजे प्रॉपरली फायनान्शियल प्लॅन करून प्रत्येक उद्दिष्टासाठी विशिष्ट गुंतवणुकीच्या पर्यायात गुंतवणूक करणे हा सुद्धा एक चांगला पर्याय राहील. बरोबर. आता जसं तुम्ही बोलताना म्हटलं की बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा लिक्विड फंडाचा पर्याय चांगला आहे, कारण 4% व्याज जर तुम्हाला बँक खात्यात मिळणार असेल तर लिक्विड फंडमध्ये तुम्हाला खात्री नसते, पण आत्तापर्यंतचा जर इतिहास बघितला तर निदान 6-8% व्याज मिळालं आहे आणि पैसेसुद्धा तुम्हाला गरजेनुसार लगेचच उपलब्ध होऊ शकतात. एक जास्तीत जास्त 1/2 दिवसात पैसे पुन्हा बँक खात्यात वळते होतात आणि म्हणून आपण लिक्विड फंडाच्या पर्यायाला स्मार्ट पर्याय म्हणतो आहे. तर असे कोणता सगळ्यात चांगला माध्यम आहे जे तुम्ही सांगाल एक म्हणजे लिक्विड फंड पैसे वाढवण्याच्या दृष्टीने, ओव्हरऑल पैसे वाढवण्याच्या दृष्टीने फक्त लिक्विड फंड म्हणून नाही, म्युच्युअल फंडचा पर्याय असेल, इतर कोणताही पर्याय. ओके, मग लिक्विड फंडपेक्षा सध्या थोडीफार जास्त जोखीम घ्यायची जर तुमची शक्यता असेल तर मग इन्कम फंड सुद्धा असतात ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्हणजे हे डेट कॅटेगरीतले फंड झाले, यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला थोडीशी जोखीम याच्यामध्ये लिक्विड फंडपेक्षा वाढत असते, पण अर्थात रिटर्न जास्त मिळतात आणि तुम्हाला ठराविक वेळेस ते रक्कमसुद्धा उपलब्ध होऊ शकते. बरोबर आहे. आणि एक ह्या सगळ्यामध्ये आपल्याला आणखी एक ही पद्धत, स्मार्ट पद्धत अवलंबायची आणि ती आहे ती कर बचतीची. म्हणजे आपल्याला बचत करायची आहे, गुंतवणूक करायची आहे आणि त्याचबरोबर कर बचतही साध्य करायची आहे. म्हणजे कर जो आपल्याला वाचतो तो साध्य करायचा आहे. कर हा नेहमीच त्रासदायक असतो असं प्रत्येकाला वाटतं, पण कसं इन्व्हेस्टमेंटमधनं ज्या आपण गुंतवणूक करतो त्याच्यातनं मिळणारा परतावा आणि त्याच्यासमोरचा जर कर हे जर बघितलं तर त्या प्रमाणात तो तितकासा त्रासदायक ठरू नये. त्यामुळे करत असताना जर तुम्ही कुठला इन्व्हेस्टमेंट पर्याय, गुंतवणुकीचा कुठला ऑप्शन तुम्ही चूज करताय ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी कराच्या अवलंबून आहे. जर ॲज युजुअल एक सर्वसाधारण माणसाची, भारतीय माणसाची मनोवृत्ती अशी असते की आपण रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकले तर आपल्याला 1-8 वर्षाने 10 वर्षाने 12 वर्षाने आपल्याला खूप चांगले पैसे मिळतात, पण त्याच्यावर 10-12 वर्षाने कर पण लागणार आहे हा तो विसरून जातो किंवा त्याच्यामध्ये माहिती घेण्यात कमी पडतो. तेव्हा त्या ठिकाणी करत असताना रिअल इस्टेटचा जर पर्याय आपण ठेवला तर पहिला कराचा विचार केला जावा, म्युच्युअल फंडाचा ठेवला तर तिकडचे नियम काय ते विचार केले जावे. पण कर हा प्रकार हा कुठल्याही गुंतवणुकीला आणि कुठल्याही गोष्टीला लागणारच, त्यामुळे तो करत असताना, गुंतवणूक करत असताना त्याच्याबरोबरच जर कराचा पिंच बसणार असेल तर त्याचा विचार पण तेवढ्याच ताकदीने करावा. बरोबर. पण असे कोणते पर्याय आहेत जे कर बचत करण्यासाठी चांगले आहेत? आता उदाहरणार्थ संधी आपण सोडता का माने, म्हणजे सरांनी जसं सांगितलं की आता तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये मिळणारे जे काही रिटर्न्स आहेत ते 6-8% आहेत आणि जर तेच जर तुम्ही बँकेमध्ये ठेवायला गेलात तर 10,000 रुपयाची जी इंटरेस्टची वजावट आहे ती सोडली तर बाकी तिच्यातनं मिळणाऱ्या परताव्यावर कुठली स्ट्रेट वजावट आपल्याला अवेलेबल नाही करामध्ये, तर मग त्या ठिकाणी 3.5% किंवा 4.5% घेण्यापेक्षा जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये ठेवलात तर तुम्हाला डिव्हिडंड पण मिळेल आणि त्याच्याबरोबर ॲप्रिसिएशन पण होईल. त्याच्यासमोर येणारा कराचा कर भरणा किंवा कराची लायबिलिटी ही बँकेवरच्या लायबिलिटीपेक्षा निश्चितच कमी असेल, त्यामुळे थोडीशी रिस्क प्रोफाईल प्रत्येक इन्व्हेस्टरने वाढवावी. जसजसा काळ इन्व्हेस्टमेंटचा वाढत जाईल तसतसे त्याने त्याची रिस्क प्रोफाईल म्हणजे जोखीम घ्यायची ताकद वाढवत जावी. कर काही वाढणार नाही आहे त्या अनुषंगाने, कर हा त्याच्याच ठिकाणी राहणार आहे, पण जोखीम घ्यायची जर ताकद वाढत गेली तर तो जो मधला मार्जिन जो आहे, जो त्याचा वेल्थ इन्क्रीजर जो पॉईंट म्हणतात ज्याला, तो त्याचा मात्र दर वर्षाला वाढत जाईल. त्यामुळे त्याच्यासाठी त्याने वेगवेगळ्या, परत इकडे असं आलं की गुंतवणूक करायची आहे, कर पण बघायचा आहे, तर मग परत या दोघांच्या मध्ये समन्वय करणार त्याचा ऑब्जेक्ट. इन्व्हेस्टमेंटसाठी माझा ऑब्जेक्ट काय, मुलाचं शिक्षण आहे, स्वतःची रिटायरमेंट आहे, पालकांची जबाबदारी आहे, भाऊ बहिणींची जबाबदारी आहे, असेट बांधायची आहे, ह्या सर्व दृष्टींचा विचार करून वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी. कर हा तुम्हाला ॲव्हरेज आउट होऊ शकतो, कर हा तुमचा
कमी होऊ शकतो आहे. या सगळे वेगवेगळे ऑप्शन ठेवलेत तर, एकाच ऑप्शनमध्ये ठेवलेत तर नक्कीच तुम्हाला लायबिलिटी बऱ्यापैकी येईल. बरोबर. आपण जेव्हा हे अशा गोष्टी बोलत असतो ना, मग तेव्हा ऐकणारा कधी कधी कन्फ्यूज होऊन जातो. एक तर पहिली गोष्ट कन्फ्यूज होऊन जातो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग नेमकं काय केलं पाहिजे असा प्रश्न येतो. आणि अशावेळी मग आम्ही नेहमी वारंवार आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हेच सांगत असतो की तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या गरजा आणि तुमचे गुंतवणुकीचे मार्ग ठरवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तर हा तज्ज्ञांचा सल्ला कशा पद्धतीने आवश्यक आहे? काय होतं माहिती आहे, प्रत्येक जण जेव्हा उत्पन्नाचा विचार करतो तेव्हा त्यांचं जे नोकरी किंवा व्यवसाय यातून मिळणारं उत्पन्न ह्याला सर्वाधिक प्राधान्य देत असतो. तर तेवढंच नाही आहे, त्यानंतर जी आपल्याला रक्कम उपलब्ध होते ती आपण कशाप्रकारे गुंतवणूक करतो आणि नंतर त्याच्यावरती आपण किती रिटर्न्स मिळवतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, वेल्दी व्हायचं आहे, तर मग तुम्हाला दुसरीकडे सुद्धा जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे केवळ माझ्या नोकरीमध्ये किंवा माझ्या व्यवसायामध्ये मी किती उत्पन्न मिळवतो आहे यापेक्षाही इथेही महत्त्व द्या की त्यानंतर ती रक्कम तुम्ही कशी गुंतवली. आणि हे जर आपण योग्य पद्धतीने केलं तर आपण चांगले रिटर्न्स त्यावरती निश्चित मिळवू शकतो. एक्सपर्टचा इथे जो फायदा असतो तो आता सर आहेत, सर तुम्हाला मदत करू शकतात की टॅक्स प्लॅनिंग कसं करायचं, म्हणजे कमीत कमी टॅक्स लागून तुमच्या गुंतवणुकीवरती चांगले रिटर्न्स कसे मिळवायचे. फायनान्शियल प्लॅनिंगचा जर तुम्ही यामध्ये मदत घेतली, म्हणजे एक्सपर्ट फायनान्शियल प्लॅनरकडे जर तुम्ही गेलात, तर ते तुमचं एकूणच गुंतवणूक काय आहे, तुमच्या आर्थिक गरजा काय आहेत या लक्षात घेऊन तुम्हाला विभागणी करून देतील की शॉर्ट टर्मसाठी तुम्ही कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, लॉंग टर्मसाठी कुठे केली पाहिजे, त्याच्यातली जोखीम तुम्हाला समजून सांगतील. प्रत्येकाची ना रिस्क घ्यायची कॅपॅसिटी असते ती वेगवेगळी असते, त्यामुळे कोणतरी एकाने इथे गुंतवणूक केली म्हणजे मी तिथे केली पाहिजे असं असू शकत नाही. तर सगळ्यात पहिले रिस्क प्रोफाईलिंग केलं पाहिजे. तुम्ही कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहात, ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहात, हे एकदा लक्षात आलं की मग त्यानंतर त्या प्रकारच्या गुंतवणुकी करून तुम्ही त्यातून चांगले रिटर्न्स मिळवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तज्ज्ञ तुम्हाला काय सांगत असेल तर तो पोर्टफोलिओ, एक स्वतःचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा याविषयीचं मार्गदर्शन. आणि ते आपण घेणार आहोत ब्रेक नंतर. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा जय महाराष्ट्र. आणि भाषा पैशाची मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण ब्रेकमध्ये असताना डोंबिवलीचे एक प्रेक्षक भारत वावाडी यांनी आपल्याशी संपर्क साधलाय. भारतजी, तुमचंही स्वागत आहे या कार्यक्रमात. काय आहे तुमचा प्रश्न? माझा प्रश्न असा की सध्या आपण बचत किंवा गुंतवणूक करताना आपण पाहतो की सर्वच बँकेमध्ये एफडी मध्ये जर अमाऊंट गुंतवली तर अतिशय कमी व्याज मिळतं. अशा प्रकारे की आपण आपली जी अमाऊंट आहे ती सोन्यामध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये जर गुंतवली तर त्याच्यामधून फायदा होऊ शकतो का, आणि ते कितपत सिक्युअर्ड आहे? धन्यवाद. हो हो, प्रश्न तुमचा चांगला आहे. आणि तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये कमी व्याज मिळतं हे मान्य करताय हेही आम्हाला आवडलं. आता प्रश्न आहे की त्यांनी दुसरं विचारलंय, फिक्स डिपॉझिट नाही तर मग रिअल इस्टेट किंवा सोन्यामध्ये जावं का, ह्याला विशेष करून उत्तर द्यावं. ठीक आहे. सोन्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल ना, तर सोन्यामधली जी गुंतवणूक असते ती आपण म्हणजे सर्वसाधारणपणे ही केली जाते दागिने स्वरूपामध्ये, त्यामुळे मग नंतर जेव्हा तुम्ही गुंतवणूक म्हणून म्हणता तर ती मोडली जात नाही, त्यामुळे मग ती डेड इन्व्हेस्टमेंट आम्ही त्याला म्हणत असतो. तर तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 5-10% जास्त सोन्यामध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरणार नाही फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. दुसरा तुमचा प्रश्न आहे की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट, तर सध्या परिस्थितीमध्ये जे रिअल इस्टेटचे दर आहे ते बघता जर तुम्ही ठरवलं की रिअल इस्टेटमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर खूप मोठी रक्कम म्हणजे कदाचित करोड्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करावी लागेल, तर तेवढे सरप्लस मनी जर तुमच्याकडे असतील तर तुमच्या फायनान्शियल प्लॅनरशी सल्लामसलत करून तुम्ही याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकता. बरोबर. आणि दुसरं रिअल इस्टेटबद्दल मला कल्पना आहे, हेरंब सरांना पण जरा बोलायचं असणार आहे, पण पुन्हा आपण या प्रश्नावर येऊ, कारण नाहीतर मग कुठे करायची हा प्रश्न उरतोच. त्याच्यापूर्वी विवेक प्रधान वर्ध्याहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. विवेकजी, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो मॅम, नमस्कार. नमस्कार, बोला. मी वर्धेहून बोलत आहे. मॅडम, गुंतवणूक करणं कशा जास्त चांगलं राहील, रिअल इस्टेटमध्ये की बँकेत की पोस्ट ऑफिसमध्ये? ओके, हाही म्हणजे थोडासा पहिल्यासारखाच प्रश्न आहे, पण तरी त्यांनी जे नेमकेपणाने कुठे करू असं विचारलंय, आणि त्यातनं आपल्याला एक जाणवत आहे जे पर्याय त्यांच्या स्वतःच्या डोक्यात आहेत त्यामध्ये पोस्टाची गुंतवणूक, रिअल इस्टेट पुन्हा येतच आहे. मला वाटतं सर तुम्ही उत्तर देऊ या वेळेला द्यावं. रिअल इस्टेट हा नेहमीच एक चर्चेचा आणि एक अतिशय
उत्कृष्ट वेल्थ बनवण्याचा मार्ग हा एक सर्वसामान्य भारतीय मनामध्ये असतो आणि ज्याला त्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परतावा किंवा जास्तीत जास्त जेवढा आपण रिअल इस्टेट म्हणजे घरावर जेवढा हक्क दाखवू शकतो तेवढा बाकी कशावरही आणि त्याचा वापरही करू शकतो थेट आपल्या कब्ज्यात राहू शकतो तसा बाकी इन्व्हेस्टमेंट पर्यायांबाबतीत होत नाही. नक्कीच हा ऑप्शन लॉंग टर्ममध्ये नक्कीच हा फळदायी असतो पण आज तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करताय पोस्टामध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याला तुमच्या पुढे त्याचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. रिअल इस्टेटचं ऑब्जेक्टिव्ह हे प्युअरली म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर फक्त एक गरज म्हणून बागवण्यासाठीच इन्व्हेस्टमेंट करावी. इन्व्हेस्टमेंट म्हणून जर करायची असेल तर त्याला माझ्या मते कमीत कमी 20 वर्षाचा होरायझन तरी द्यावा. 20 वर्षानंतर ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आजच्या तारखेला जी अपेक्षित असेल ती कदाचित व्हॅल्यू देऊ शकेल. डिपेंड अपॉन तोपर्यंत तुमचे पैसे अडकतच जाणार आहेत, तुम्ही त्याच्यावर व्याज भरतच जाणार आहात, तोपर्यंत त्याच्याशी असणारे कायदेशीर गोष्टी पण तेवढ्याच क्लिष्ट होत जाणार आहेत. त्यामुळे शक्यतो इन्व्हेस्टमेंट करत असताना जेवढे सिक्युरिटी जास्त आणि परतावा हा मार्केटच्या रेटचा किंवा ॲव्हरेज रेटचा मिळत असेल तर तिकडे टाकून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं चांगलं. उदाहरणार्थ यांनी आत्ता तसं सांगितलं की पोस्टाच्या याच्यामध्ये करू का रिअल इस्टेटमध्ये करू, तर ॲज अ फर्स्ट ओपिनियन म्हणून माझं त्यांचं मला इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह जर माहिती नसेल तर मी पहिलं सांगेन की तुम्ही पोस्टालाच जावा. कारण की तुमचं रिअल इस्टेटसाठी काही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्या केसमध्येच तुम्ही रिअल इस्टेटसाठी जावं. अदरवाईज जर एकदम जनरल टर्ममध्ये कमीत कमी रिस्क घेऊन कमीत कमी पिरियडमध्ये चांगलं व्याज मिळवायचं असेल आणि पैसे सेफ ठेवायचे असेल तर पोस्टात पैसे गुंतवावे. नाही, आपण आणखी थोडं सविस्तर यांच्या प्रश्नाला उत्तर देऊया कारण इतर काय पर्याय आहेत हेही आपण सांगूया त्यांना. पण त्यापूर्वी मी विनंती करते रजनी सांगलीकर यांना थोडंसं थांबा, एक प्रश्न घेऊन आम्ही लगेच तुमच्याकडे येतो आहोत. आणि धनुकर सर, हे आता कम्पॅरिझन झालं की पोस्टाची गुंतवणूक की घराची, बेसिक मुद्दा हा आहे की कुठे गुंतवणूक करावी हेच मुळात त्यांनी असाच प्रश्न विचारलाय असं मी समजते. तर मग जे आपले हे पारंपरिक मार्ग आहेत त्यापेक्षा वेगळी असा कोणता पर्याय तुम्ही वेगळा अशासाठी जो जास्त परतावा देईल म्हणून वेग आहे तर तुम्ही काय सुचवाल त्यांना? नाही, आता पारंपरिक ह्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात गुंतवणूक करायला खरंच काही हरकत नाही, पण पारंपरिकमध्ये किती करणार, कारण की इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न जर आपल्याला मिळत नसतील तर मग आपल्याला आपले उद्दिष्ट पूर्ती होत नाही. एक्झॅक्टली, त्यासाठी कदाचित 1 कोटी रुपये तुमच्याकडे जमतील पण त्या 1 कोटीची किंमत जर 20 वर्षानंतर 10,000 वगैरे होणार असेल तर काय फायदा आहे त्याचा? हा, म्हणजे त्याच्यात वाढच जर तुम्हाला दिसणार नसेल, तुमची पर्चेसिंग पॉवर वाढणार नसेल तुमच्या गुंतवणुकीतून तर त्याचा उपयोग नाही आहे. यासाठी आपल्याला पारंपरिकच्या सोबतच अन्य जे पर्याय आहेत की ज्याच्याकडे सर्वसाधारणपणे सर्व लोक जात नाहीत अशा पर्यायांकडे गेलं पाहिजे. मग यामध्ये आम्ही सांगतो की म्युच्युअल फंडचा जर तुम्ही विचार केला तर म्युच्युअल फंडमध्ये अनेक पर्याय आहेत, म्हणजे 1 दिवसापासून तर तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबियांना जे तुम्हाला इस्टेट द्यायची इच्छा आहे त्याच्यासाठी म्हणजे लॉंगेस्ट टर्मसाठी विविध पर्याय आहेत. तर आपण सुरुवातीला बघितलं जसं की लिक्विड फंड आपण विचार केला की लिक्विड फंडमध्ये आपण एक करू शकतो. त्यानंतर लिक्विड फंड नंतर सेकंड येतं की समजा आपण MIP म्हणजे मंथली इन्कम प्लॅन जे म्हणतो ज्याच्यामध्ये आपण रेग्युलर इन्कम जनरेट करू शकतो. किंवा मग बॅलन्स फंड ज्याच्यामध्ये इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट असते, अर्थात हे 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पिरियडसाठी त्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. तर असं जर आपण बघितलं तर शॉर्ट टर्मसाठीचे पर्याय वेगळे असतील ज्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे आणि लॉंग टर्मसाठीचे वेगळे असतील. तर यासाठी तुम्हाला कोणत्या एक्सपर्टकडून हे समजून घेऊन मग पुढे गेलं पाहिजे. बरोबर, आणि म्हणूनच विवेक जे सल्ला हा असेल की तुम्ही अवश्य तुमच्या जवळ जे फायनान्शियल प्लॅनर असतील, गुंतवणूक तज्ज्ञ असतील, त्यांचा सल्ला घ्या. पैसे म्हणजे तुम्हाला हे पैसे नेमके कधी लागणार आहेत ती तुमची आर्थिक उद्दिष्ट याच्याविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करून मग तुम्हाला स्वतःला सुटेबल असा एक प्लॅन बनवा तुमच्या आर्थिक गुंतवणुकीचा, हाच त्यासाठी तुम्हाला सल्ला असेल. आणि जसं आता सर म्हणाले म्युच्युअल फंड या पर्यायाचा विचार करायला अजिबात हरकत नाही. भारतातही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणारे लोक आता वाढलेत आणि त्याचा परतावा मागच्या 20 वर्षामध्ये त्यांनी अनुभवलेलाही आहे. रजनी सांगलीकर मगाशी मी म्हटलं होतं, आता त्या आहेत फोन लाईन वरून. रजनी, ताई तुमचा प्रश्न विचारू शकता. मी 80 वर्षाची आहे. तर मला असं विचारायचं होतं की PPF मी नोकरी करत असल्यापासून भरते पण आता त्याला काय धोका आहे का? कारण मला वाटतं कधी पैसे विशेष काढलेले नाही त्याच्यातून. मग त्याला पुढे काढताना वगैरे पैसे त्याच्यावरती काही इंटरेस्ट लागेल काय लागेल हे पाहिजे होतं. आणि दॅट इज बरोबर आहे का तिकडे सेव्हिंग करणं? हो, म्हणजे तुमचं PPF अकाउंट आहे आणि तुमच्या नोकरीच्या काळातले पैसे अजूनही PPF अकाउंट मध्ये आहेत, तुम्ही फारसा हात लावलेला नाही. PPF मध्ये हो, PPF आलं लक्षात आलं.
आता म्हटलं तर 20 वर्ष थोडक्यात म्हणजे त्यांचे पैसे पीपीएफ मध्ये पडून आहेत, आणि सगळ्यात पहिलं तिथे काही धोका आहे का, आणि दुसरी गोष्ट त्यांनी आता त्याचा गुंतवणुकीचं काय केलं पाहिजे? निश्चितच पीपीएफ मध्ये सर्वसाधारणपणे धोका असण्याचं काही कारण नाही, कारण ती परत सरकारी स्कीम आहे, सरकारी इन्व्हॉल्वमेंट आहे, सरकारी कंट्रोल आहे, सरकारी सगळ्याच गोष्टी त्याच्यावरती आहे, त्यामुळे त्याला धोका असण्याचं काही कारण नाही. पीपीएफमधनं आत्ता काही त्यांना जर गरज नसेल तर त्यांनी मॅच्युरिटीपर्यंत थांबावं, कारण पीपीएफवरती मिळणारं व्याज पण असतं ते पण टॅक्स फ्री असतं, पीपीएफमधनं मिळणारी मॅच्युरिटी अमाऊंट असते ती पण टॅक्स फ्री असते, त्यामुळे आत्ता त्यांनी गरज नसेल तर पीपीएफच्या मॅच्युरिटीपर्यंत थांबावं, आणि मग नंतर त्यावेळेच्या अनुषंगाने गुंतवणूक तज्ज्ञांच्या सहकार्याने त्यांनी पुढचे निर्णय घ्यावे. बरोबर. मला वाटतं आणखी एक मुद्दा त्यांच्या प्रश्नात आहे आणि तो जो समजून घ्यायला पाहिजे तो म्हणजे त्यांचं वय आत्ता 80 वर्षाचं आहे, मग अशा वेळी त्यांनी वेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायाकडे बघावं का? नाही, सध्या परिस्थितीत वयाच्या 80 वर्षी आपण त्यांना असं सजेस्ट करू नाही शकत की तुम्ही नवीन पर्यायाकडे जा. ज्या पीपीएफमध्ये ते सध्या इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यांनी, त्यावरती सुद्धा त्यांना 7.9% टॅक्स फ्री मिळत आहे. बरोबर. जे की खूप चांगले आहेत आणि इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहेत, तर त्यामुळे त्यांनी त्याच पर्यायामध्ये पुढे ठेवावे पैसे. बरोबर. आणि ह्याचा नॉमिनेशन किंवा काही? हो, ते नॉमिनेशन तर करू शकतात, जर केलेलं नसेल तर ते त्यांनी जरूर करावं. एक्झॅक्टली. एक शेवटचा प्रश्न घेऊया. उत्तम रोकडे पुण्याहून त्यांनी फोन केला आहे, त्यानंतर कार्यक्रम संपवायची वेळ झाली आहे. उत्तमजी तुमचा प्रश्न विचारू शकता. उत्तम यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे सध्या, पण खरं तर आपल्या कार्यक्रमाची पण वेळ संपली आहे, त्यामुळे आज इथेच थांबतोय आपण. खूप खूप धन्यवाद, तुम्ही दोघंही कार्यक्रमात सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. पुढच्या शनिवारी 2:30 वाजता नक्की भेटणार आहोत, तोपर्यंत पाहत रहा जय महाराष्ट्र.